तर आपण एक गेल्याच वर्षीचं एक पाच अंकी संख्येमध्ये पाच अंकी संख्या मिसळणे याचा एक आपण वर्ड प्रॉब्लेम पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडीचा विषय आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की क्रिकेट पाहण्यासाठी जे लोक आलेले असतात ते तिकीट घेऊन आलेले असतात. तर आपण एक कन्सिडर करूया की एक मॅच चालू आहे आणि त्या मॅच मध्ये पहिल्या दिवशी म्हणजे आपण एक वार ठरवूया, त्याच्यामध्ये आपण एक फ्रायडेला मॅच स्टार्ट झाली आणि फ्रायडेला मॅच स्टार्ट झाल्यानंतर त्या मॅचची 24,358 तिकीट्स वेअर सोल्ड, म्हणजे 24,358 तिकिटे विकली गेली. आणि त्याच मॅचला दुसऱ्या दिवशी म्हणजे फ्रायडे नंतर सॅटरडे येतो, सॅटरडेला 16,450 तिकीट्स वेअर सोल्ड इन बोथ डे. मॅच सुरू झाली शुक्रवारी आणि दुसरी मॅच झाली शनिवारी. या दोन वारामध्ये पहिल्या दिवशी 24,358 तिकिटे विकली गेली आणि दुसऱ्या दिवशी 16,450 तिकिटे विकली गेली. म्हणजे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ती मॅच चालली. मग क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन हाऊ मेनी तिकीट्स वेअर सोल्ड इन बोथ डेज, म्हणजे दोन्ही दिवसांनी मिळून किती तिकिटे विकली गेली. तर याच्यामध्ये आपल्याला मिळून किंवा एकत्र करून म्हणजे दोन संख्या आहेत, एक संख्या इथं फ्रायडेची दिलेली आहे, एक संख्या सॅटरडेची दिलेली आहे. तर आपल्याला आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे की बेरीज ऍडिशन म्हणजे एका संख्येमध्ये दुसरी संख्या मिसळणे. फक्त बेरीज करत असताना प्लेसेस आर इम्पॉर्टन्स, म्हणजे या अंकांचे प्लेसेस हे महत्वाचे आहे. आपण बेरीज करत असताना आपण पाहूया, आता प्रत्यक्ष आपण उदाहरण सोडवूया. उदाहरण सोडवत असताना आपल्याला लक्ष करायचं आहे की दी बोथ नंबर्स आर 5 digit numbers, दोन्ही अंक हे 5 अंकी अंक आहेत. तर आपल्याला ऍडिशन मध्ये सगळ्यात महत्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक इज दॅट प्लेसेस म्हणजे ह्या 8 कोणत्या स्थानावर आहे, 5 कोणत्या स्थानावर आहे, म्हणजे त्यांची प्लेसेस आपल्याला महत्वाचे आहे. ऍडिशन मध्ये आपण पाहूया, तर आता आपण 5 अंकी आहेत म्हणजे 1s, 10s, 100s, 1000s and 10,000. तर हे 5 अंकी संख्या आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करूया की पहिली जी संख्या आहे ती त्यांच्या त्या प्रत्येक म्हणजे या संख्येमधील अंक त्या त्या प्लेसला आपण ठेवूया. 24,358 24,000 10,000 किती आहे 2,000 4 100s 3 10s 5 and 1s 8. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरी संख्या ऍड करायची म्हणजे सॅटरडे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दोन्ही दिवसात मिळून किती तिकिटे विकली गेली, म्हणून आपल्याला फ्रायडेची तिकिटे किती विकली गेली त्याच्यामध्ये सॅटरडेचे तिकिटे किती विकली गेली हे आपल्याला ऍड करायचं. म्हणून फ्रायडेला बघा 16,450 तिकीट्स वेअर सोल्ड, म्हणजेच याच्यामध्ये 10,000 आहे 1,000 आहे 6 and 100s आहे 4 10s आहे 5 and 1s आहे 0. बघा आपल्याला काय करायचे, ऍडिशन, हे ऍडिशनचं सही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बेरीज करत असताना ऍडिशन करत असताना त्यांचे ठिकाण म्हणजे त्यांचे प्लेसेस इम्पॉर्टंट आहे. आपण बघा त्या त्या प्लेसला तो अंक लिहिलेला आहे का, इट मीन्स 1s 8 1s च्या खाली बरोबर आपण 0 1s, 10s 5 10s च्या खाली बरोबर आपण दुसऱ्या संख्येतील 5 10s, 100s याच्यामध्ये 300s 400s, दोन्ही संख्येतील 100 100 आपण काय केलेले एकाखाली एक आलेले, म्हणजे ज्या त्या प्लेसला जो तो अंक लिहिल्यानंतर आपल्याला ऍडिशन करणे सोपे होते. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की प्रत्यक्ष हे उदाहरण सोडवून पाहायचं आहे. या उदाहरणामध्ये आपण पाहिलं तर आपण बेरीज करत असताना वन्स करून म्हणजे करत होतो. आता 8 मध्ये 0 ऍड केले किती झाले 8, 5 मध्ये 5 ऍड केले किती झाले
फाइव मध्ये फाइव ऐड केल्यानंतर टेन झाले. आता या टेन मध्ये आपण बघा, टेन टेन मध्ये आपण काय लिहिणार आहोत इथं झिरो, आणि हा जो वन आहे तो काय झाला हंड्रेड मध्ये कॅरी झाला. इट मीन्स टेन टेन्स मीन्स हंड्रेड, वन हंड्रेड टेन टेन्स मीन्स वन हंड्रेड, म्हणून तो हंड्रेड ज्या त्या प्लेसला त्या त्या प्लेसला तो अंक गेला पाहिजे. वन हंड्रेड थ्री हंड्रेड अँड फोर हंड्रेड, याच्यात ऍडेड किती झाले आता बेरीज करायचे अंक किती झाले तीन, एक तीन आणि चार, वन थ्री अँड फोर, याची जर आपण ऍडिशन केली तर किती एट, त्याच्यानंतर फोर प्लस सिक्स टेन, परत बघा थाउजंड मध्ये टेन थाउजंड, टेन थाउजंड म्हणजे थाउजंड मध्ये किती आले झिरो, आणि ऍड वन कॅरी ओव्हर झाला वन. आता टेन थाउजंड मध्ये वन टू अँड वन हे तीन अंक आहे, या तीनची जर आपण ऍडिशन केली तर आन्सर येईल फोर. इट मीन्स इन बोथ डेज 40,808 टिकिट्स वेअर सोल्ड, म्हणजे दोन्ही दिवसांमध्ये मिळून 40,808 तिकीट आपण विकली गेली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे चार अंकी पाच अंकीची उदाहरण आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहेत, यावर्षी आपण सहा अंकी आणि सात अंकी संख्यांची बेरीज पाहणार आहोत. चला तर मग आपण आज काय करूया, सहा आणि सात अंकी संख्येची बेरीज करून पाहूया. पद्धत सेमच आहे, फक्त अंक वाढवणे. चला तर मग सहा आणि सात अंक्यांची बेरीज आपण पाहूया.